नमस्कार मी स्वप्नील सुमन न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत. राज्य सरकारने लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यास सुरुवात करताच मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्णपणे सुरू नसल्याने लोक खासगी वाहन दुचाकीने प्रवास करत असून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. राज्य सरकारने मिशन बिगिन अंतर्गत 8 तारखेपासून काही प्रमाणात नियम शिथिल केले आहेत. ही शिथिलता मिळताच मुंबईत रस्त्यांवर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. राज्य सरकारने खासगी कार्यालयांना 10% कर्मचाऱ्यांसोबत काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पण रेल्वे अद्यापही बंद असून बस सेवा देखील पूर्णतः सुरू झाले नसल्याने अनेक ठिकाणी लोकांची हाल झाल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे लोकांनी खासगी वाहनांनी प्रवास करत मुंबई गाठण्याचं ठरवल्याने वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र होतं. अनेक ठिकाणी प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. 10% उपस्थितीत खासगी ऑफिस सुरू करण्याचा आदेश आला, परंतु प्रवासासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे अनेकांचे हाल सुरू आहेत. रेल्वे बंद असल्याने खासगी वाहनाने अनेकांनी प्रवास केल्याने काही भागात कोंडी झाल्याचं चित्र आहे. ज्यांच्याकडे खासगी वाहने नाहीत त्यांना मात्र अडचणींचा सामना करावा लागला असंच चित्र होतं.